सुविधा निर्माण करत असताना कामगारांविषयी संकल्पना मांडलेली आहे, नकाशा तयार केलेला आहे, झोपायची व्यवस्था आणि अंडरवेअर बनियन धुतल्यानंतर कॉटजवळ ते वाळत घालण्यासाठी रॉड असला पाहिजे, त्यांचा जीव त्यात अडकलेला असतो, कोण कुठलं घेऊन जाईल काही कळत नाही. या छोट्या गोष्टी असतात पण त्या फार महत्त्वाच्या असतात, असं विधान पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर बस स्थानकातील विश्रांतीगृहाचं नूतनीकरण करताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय. वल्लभनगर येथील विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचं कंत्राट एका संस्थेने घेतलं होतं, मात्र त्या कामावरती रावते नाराज दिसले. त्यांनी अनेक त्रुटी कामात काढल्या. ते म्हणाले, पत्र्याच्या बेडच्या जवळ मोबाईल चार्जर पॉईंट असला पाहिजे, मोबाईल शिवाय सुचत नाही. माणसाला शांत राहायचं असेल तर नको त्या बाता मारत नाहीत, त्यात मोबाईलवर रोमॅन्टिक रमणारा असेल तर असं म्हणून पुढचा विषय रावते यांनी बोलण्यास टाळलाय. 30-32 वर्ष ग्रामीण भागात काम करत आहे, मी मुंबईचा महापौर होतो हे देखील लोक विसरले, इतकं मी ग्रामीण भागातून आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सर्व सुविधा निर्माण करत असताना माझ्या संकल्पना मांडलेल्या आहेत, नकाशे तयार केलेले आहेत, असं म्हणत चालक वाहक आल्यानंतर झोपायची व्यवस्था, अंडरवेअर बनियन धुतल्यानंतर वाळत घालण्यासाठी कॉट जवळच रॉड असला पाहिजे, त्यांचा जीव त्यातच अडकलेला असतो, असंही गमतीशीर विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय. झोप पूर्ण झाली पाहिजे, त्याला झोपतो किती याच्यापेक्षाही तिथे पडल्यानंतर शारीरिक त्याला आराम वाटला पाहिजे असं ते असावं. तर मी यांना सांगितलं की पूर्वी असं घडलं होतं म्हणून त्यांनी गृहित धरलं म्हणून ह्याला नुसते पत्रे दिले, ते वाजवून दाखवले. मी त्यांना म्हणजे ह्याच्यावर झोपा, चांदीवर जमिनीवर झोपलं का आणि तुमच्या बेडवर झोपलं काय सारखंच आहे ना. मग त्याने आता कबूल केलं आम्ही ते देतो म्हणून, नाही दिलं तर आम्ही करूच. त्याला चार्जिंग पॉईंट द्यायचा आहे, कारण मोबाईलशिवाय सुचत नाही. आणि माणसाला आता शांत करायचं असेल ना तर चार्जिंग पॉईंट द्यायचं, आणि तो हातात मोबाईल घेऊन तिथे पडला ना की मग वाच नको त्या बात्या मारत नाही, कोणाशी नको त्या गप्पा. आणि मोबाईलवर रोमॅन्टिक रमणारा असेल तर काय तो तिथेच असेल. आमच्याकडे ते चांगलं आहे व्यवस्थित. काय सुविधा निर्माण करत असताना माझ्या कामगारांचा कसा डेबू असावा याची संकल्पना मांडलेली आहे, त्याचा नकाशा तयार झालेला आहे. म्हणजे तो आल्यानंतर झोपायची व्यवस्था येऊन त्याचे अंडरवेअर बनियान वगैरे धुतल्यानंतर ते वाळत घालत या कॉटजवळ एक छोटी एक रॉड असला पाहिजे, त्याचा जीव त्याच्यात अडकलेला असतो. पण 10 जणांनी लागले कोणी कुठला काढून नेलं जातं धावत कळत नाही ना. त्या छोट्या गोष्टी असतात पण त्या फार महत्वाच्या असतात. मानसिक स्वास्थ्य जो विषय आहे ना तुम्ही काढलात, त्याचं मानसिक स्वास्थ्य नक्की कशात बिघडू शकते एवढं जे समजलं तरी होतं.